बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कृती आराखड्यातील सुधारणाचा डोस मिळणार आहे. मात्र याचा परिणाम म्हणून प्रवाशांनाही त्रास सोसावा लागणार आहे. सेवा हा मुख्य हेतू म्हणून चालविली जाणारी बेस्ट आता मुख्य हेतूशी तडजोड करत असल्याचं दिसतंय. कमी होत असलेली प्रवासी संख्या आणि वाढत जाणारा तोटा यामुळे बेस्ट पुढे दुहेरी संकट उभं ठाकलंय. त्यातूनच तोटा कमी करण्यासाठी सुरू झालेली सुधारणांची छडी प्रवाशांच्याच अंगावर वळ उठणारी ठरू लागली. तिकीट दरात वाढ, दैनंदिन बसपास आणि विद्यार्थी बसपास दरात वाढ, प्रवासी संख्या कमी असलेले मार्ग बंद करणे, कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन आणि प्रवास भत्ता बंद करणे, या महत्त्वाच्या सुधारणांमुळे बेस्टचा तोटा कमी होणार असला तरी याचा थेट परिणाम प्रवाशांवर होणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांचे भत्ते कमी केल्यानं त्यांच्या कार्यक्षमतेवरही होणार आहे. त्यामुळेच विरोधकांकडून आता याला विरोध सुरू झालाय. दरवाढीचे आमच्या पूर्ण विरोध आहे. दरवाढी तुम्ही कधी करायच्या? जेव्हा लोकाला चांगला बीस बेस्टमध्ये बसेसमध्ये सेवा उपलब्ध तुम्ही देणार, लोकाला सोयी, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर, PIS सिस्टम, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टम, तुम्ही आज बघा बेस्टची हालत काय. बेस्टवर सध्या 2100 कोटींचं कर्ज आहे, तर वर्षाला सुमारे 880 कोटी रुपयांचा तोटा आहे. सुधारणांमुळे हा तोटा 504 कोटी रुपयांनी कमी होऊन 376 कोटींवर येणार आहे. त्यातच सुप्रीम कोर्टात TDLR ची केस बेस्ट विरोधात गेल्यास 3200 कोटी रुपये वीज ग्राहकांना परत द्यावे लागणार आहेत. बेस्टची आर्थिक स्थिती पाहता सुधारणा गरजेच्या होत्याच, पण त्यामुळे प्रवाशांच्या सेवेवर कुठलाही परिणाम होणार नसल्याची ग्वाही बेस्टचे अध्यक्ष देत आहेत. महापालिकेचे अंगीकृत उपक्रम बेस्ट आहे आणि बेस्टची जबाबदारी आहे की मुंबईतल्या नागरिकांना सुखकर प्रवास मिळावा आणि सुखकर प्रवास मिळावा ह्याच्यासाठी जे रूट रिस्ट्रक्चरिंग करायचं, जिथे प्रवासी कमी आहेत तिथे गाड्यांची संख्या किंवा इतर ठिकाणी कसे रूट्स वळवायचे, जिथे प्रवासी संख्या जास्त आहे तिकडे रूट्स कसे घ्यायचे, पण कोणत्याही कर्मचाऱ्याला किंबहुना प्रवाशाला त्रास होणार नाही याची दक्षता बेस्ट उपक्रमाकडून घेतली जाईल. बेस्टला आर्थिकदृष्ट्या रुळावर आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सुधारणांसाठी राजकीय दबाव स्वीकारून मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता मात्र ठाम राहिले. यामुळेच कृती आराखड्यातील 80%हून अधिक सुधारणा मंजूर झाल्या आहेत. आता वेळ आहे प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी आयुक्तांनी पुढे येऊन बेस्टला मदत करण्याची. सुधारणा आणि BMCच्या मदतीनं सध्याची वेळ बेस्ट भलेही मारून नेईल, परंतु भविष्यात मुंबईतील सर्व मेट्रो लाईन सुरू झाल्यानंतर आहे ते प्रवासी टिकवण्याचं मोठं आव्हानही बेस्ट समोर असणार आहे, ज्याचा विचार आतापासूनच होणं आवश्यक आहे. व्हिडिओ चॅनल सुमेश भालेरावसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.